पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 8 मराठी। पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 8। पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 8। मूर्तीला दाखविलेला नैवेद्य ह्याविषयी। मूर्तीला दाखविलेला नैवेद्य ह्याविषयी। आता मूर्तीच्या नैवेद्याविषयी आपल्या सर्वास ज्ञान आहे हे आपल्याला ठाऊक आहे। ज्ञान फुगविते, प्रीती वृद्धी करते। जर कोणाला वाटते की आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही। जर कोणी परमेश्वरावर प्रेम करतो तर परमेश्वराला त्याची ओळख झालेली असते। आता मूर्तीचे नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की जगात परमेश्वराची म्हणून मूर्तीच नाही आणि एकाखेरीज दुसरा परमेश्वर नाही। कारण ज्याला देव म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर असले आणि असे बहुत देव व बहुत प्रभू आहेत, तरी आपणाला एकच परमेश्वर म्हणजे पिता आहे, त्याचपासून अवघी आहेत व आपण त्याच्यासाठी आहोत। आणि आपल्याला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघी आहेत व आपण त्याच्याद्वारे आहोत। दुर्बल बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी। दुर्बल बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी। तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठाई असते असे नाही, तर कित्येकावर मूर्तीच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते लोक मूर्तीचा तो नैवेद्य म्हणून खातात, तेव्हा त्यांचे मन दुर्बल असल्यामुळे ते विटाळते। आपली योग्यता भक्षाने परमेश्वरापुढे ठरत नाही, न खाण्याने आपण कमी होत नाही आणि पिण्याने आपण अधिक होत नाही। तरी ही तुमची स्वतंत्रता दुर्बळास अडखळण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा। कारण ज्ञानवान असा जो तू, त्या तुला मूर्तीच्या देवळात जीवावयास बसलेले कोणी पाहिले तर तो दुर्बळ असल्यास त्याच्या मनात मूर्तीचा नैवेद्य खाण्याचे धाडस करण्याचे येईल ना? याप्रमाणे जो दुर्बळ ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा बंधू त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाच्या योगे नाश होतो। बंधूविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बळ मनाला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता। यास्तव भक्ष्यामुळे आपल्या बंधूला अडखळण होते, तर मी त्याला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही।